मित्रांनो, सर्वात प्रथम सर्वांना जय शिवराय. मित्रांनो, आज आपण आलो आहेत घोराडेश्वर मंदिरला. तुम्हाला माहिती असेल, पुण्याजवळ जर तुम्हाला फिरायचं कुठं प्लॅनिंग असेल एक अर्धा दिवस, तर पुण्यापासून अवघ्या 30 किलोमीटरच्या अंतरावर पुणे बेंगलोर मुंबई हायवेवर घोराडेश्वर मंदिर आहे, जे एक डोंगरावर आहे. अतिशय सुंदर तिथं लेण्या आहेत, तुम्ही लेण्या बघू शकता, आणि लेण्यांमध्ये महादेव मंदिर आहे ते बघू शकता. तर मित्रांनो, तुम्हाला जर एक अर्धा दिवसात कुठं प्लॅनिंग असेल ट्रेकिंगचा, तर तुम्ही येऊ शकता मागं दिसते घोराडेश्वर. तर मित्रांनो, आपला चॅनल सर्वप्रथम कोणी सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला घोराडेश्वरचं मंदिर पूर्ण दाखवतो. चल तर मित्रांनो, व्हिडिओ स्किप न करा. मित्रांनो, तुम्हाला समोर हा जो रोड दिसतोय ना, हा रोड आहे मुंबई बेंगलोर हायवे, आणि इथून आतमध्ये येऊ शकता. इथं या साईडला टू व्हीलर्स पार्किंग आहे, कार पार्किंग आहे, आणि नंतर तुम्ही इकडे आले ना काहीतरी इथं पार्किंगचं त्यांनी बनवलेलं आहे, 20 रुपये घेतात आणि पार्किंग करतात. तर आता घोडेश्वरचा ट्रेक आपण चालू करणार आहोत आणि याची सूचनाले सूचना पालन करणार. तर हा रोड दिसतोय ना तुम्हाला, इथून वरच्या साईडने तुम्ही जाऊ शकता. आज काय माहिती आहे का, सध्या पब्लिक नाही आहे, सकाळी पब्लिक नसते, सकाळी जसं पब्लिक असते दुपारी नसते. या साईडने तुम्ही वरच्या भागाला जाऊ शकता. सध्या काय हे फुलं एवढी आलेली, तर पावसाळ्यात ही फुलं येतात, खूपच छान वाटतं. तुम्हाला दाखवतो मी, ही सहसा मावळमध्ये जास्त आढळतात, तुम्हाला दिसत असेल. सकाळी काय होतं माहिती आहे का, सकाळी चालल्यामुळे दम लागतो, एवढा दम लागतो ना, भयानक दम लागतो. सध्या काय आपलं ट्रेकिंगचे व्हिडिओ जे येत नाही आहेत असा विषय. मागे दिसतंय डोंगर कसली हिरवं आहे, आणि येऊन पुढं आपल्याला चढायचं आहे. वरती दिसतंय आज का तर दुपारची वेळ म्हणून कोणीच नाही आहे, पण इथं एनी टाईम गर्दी असते. चलू ना, या साईडला थोडंसं खडकाळ बॅच चालू होतो, बॅच चालू होतो, इथं चटून थोडं सांभाळून चढावं लागतं. मित्रांनो, तुम्हाला दिसत असेल इथे एक बोर्ड लिहिलेला आहे, अंग प्रदर्शन उत्तेजक असभ्य व अशोभनीय वस्त्रधारी, तसं हाफ पॅन्टधारी आणि बर्मुडाधारी लोकांना मंदिरात प्रवेश नाही. अतिशय सुंदर केलं आहे मंदिर प्रशासनाने. फायनली मा अंगार घाम दिसत असेल, दोन पायऱ्यांचा मार्ग चढून आपण वरच्या भागावर आलोय.
त्याहून पुढं चढाई थोडी नाही आहे, पण वरती मंदिर दिसते ते आज बंद दिसते, म्हणून मंदिरपर्यंत जाणार मी. खाली तुम्हाला लेण्या दाखवतो मी. तुम्हाला दिसते या साईडला सकाळी सकाळी कोण नाही आज. या साईडला थोडं गेट बसवण्यात आलेले आहेत आणि इथं तुम्हाला बऱ्यापैकी सोय करण्यात आलेली. या साईडला एक लेणी वरती जाऊ शकता, वरचं मंदिर बंद आहे आणि या साईडनं तुम्हाला लेण्या बघू शकता. ए टॉमी कुठं फिरतोय, ए टॉमी यो कुठं फिरतोय. बघू शकता इथं दोन लेण्या आहेत, तर सध्या बंद करण्यात आलेल्या आहेत, व्यवस्थित त्यांना गेट वगैरे लावलेले आहे. जर पाऊस पडला तर थोडंफार पाण्यात या जागेवर पाणी वगैरे साचतं. या साईडला मस्त कुंड बनवत आणले पाण्यासाठी, वापर करू शकता तुम्ही. वाव एक नंबर. मित्रांनो आलो ना, इथं पण एक पाण्याचा टाक आहे, इथं पण काही लेण्यांचे अवशेष आहे. खूपच छान मंदिर आहे, दर्शन घेतलं आपण आणि जाऊन पुढं हे मंदिर. अरे बाबरे डॉगी बसला आहे. तर मित्रांनो यासाठी तुम्हाला दिसत असेल खूपच छान मंदिर आहे, दर्शन घेऊ. एक नंबर मंदिर पाहू शकता तुम्ही, वसुंधर मंदिर आहे, इथं लाईट लावलेलं आहे, मूर्ती आहे, तर भगवंत शिवलिंग आहे इथं. या साईडला तुम्ही बघू शकता सध्या कटडे जेवढा आलेला आहे ना, काय सांगतो तुम्हाला. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता पूर्ण लेणी या साईडला आता सध्या बंद करण्यात आलेले. आपण जरी वरती एकटा असलो या साईडला बघू शकता. एक मिनटं हां, सुंदरशी एक कोरलेली नंदीची एक सुंदरशी इथं मूर्ती आहे जुन्या प्रकारची. तर मित्रांनो इथं तुम्ही आले ना असं नाही तुम्ही एकटे आहेत, इथं तुम्ही बघू शकता तीन डॉगी, तिकडे गेला चार आणि या साईडला एक बघू शकता पाच सहा डॉगी आहेत. एकटे आले तुम्हाला काय प्रॉब्लेम नाही. समोर तुम्ही पाहू शकता पुणे सिटी, सुंदर नजारा. फायनली तुम्हाला मी घोराडेश्वरचं बऱ्यापैकी दाखवलं आहे, वरचं मंदिर बंद आहे म्हणून ते तुम्हाला मी दाखवू शकत नाही. आणि माझ्या मागं एक नंबर निसर्ग. तर तुम्हाला हा लॉग आशा करतो आवडला असेल आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. तर आता करतो लॉग एंडिंग. जय शिवराय आणि असंच प्रेम तुमचं माझ्यावर असू द्या. याहून पुढं जबरदस्त लॉग येणार आहेत गडकिल्ल्यांची. तर मित्रांनो घेतो तुमचा निरोप. जय शिवराय.